बहुधा त्या गाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. होय, राऊत सर, काही काळापूर्वी आपण इथेच बसून खूप मोठ्या व्हीव्हीआयपींनी लोकांमध्ये जाताना काय पथ्य पाळली पाहिजेत का अशा विषयावरही चर्चा केली होती, जेव्हा राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट उजेड दिसला होता आणि त्याला 15 दिवस जेमतेम होत आहेत आणि आज हजारो, म्हणजे जो अंदाज आहे साधारण 7 ते 7.5 लाख लोक आत्ता वाराणसीत या रोड शोच्या दरम्यान सहभागी झालेले आहेत असा अंदाज आहे. अगदी बरोबर आहे. ज्यावेळी अशा तऱ्हेचं तुफान येतं, हे जनतेचं तुफान आहे, असं ज्या तुफान येतं तेव्हा सुरक्षेची कुठलीही यंत्रणा, कुठलीही थेअरी ही याच्यामध्ये थिटी पडत जाते आणि त्यावेळी हे सगळं सुरक्षा यंत्रणा त्यांच्या परीने करत राहतात असं म्हणायला पाहिजे. कारण आता किती जरी सुरक्षा ठेवली तरी इतक्या मोठ्या समुदायाला आपण कसं काय आवरू शकणार हा प्रश्न त्यांच्यापुढे असणारच. त्यामुळे किती जरी स्क्रुटिनी केली, किती चाचपणी करून, किती चाळणी करून लोकांना आणलं की 7.5 लाख लोकांना वाराणसीसारख्या या शहरामधून त्यातून या विद्यापीठाच्या आवारामध्ये कसं काय तुम्ही तपासून आणणार.